पंढरपुरात शिवप्रेमीचे संताप, छत्रपती शिवाजी महाराज बरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तुलना केल्याच्या तीव्र प्रतिसाद आज पंढरपुरात उमटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाचे आणि लेखक भगवान गोयल यांच्या आज पंढरपुरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत लेखकाचे प्रतिमा जोडे मारो आंदोलन केले. यावेळी भाजपा आणि नरेंद्र मोदींचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पुस्तक आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक भाजपनं 2 दिवसापूर्वी प्रकाशित केलं होतं, ते आज जरी माघारी घेतलं असेल तरी सुद्धा ह्या राज्यातील आणि ह्या देशातील शिवभक्त शांत बसणार नाही जोपर्यंत भाजप पक्ष अधिकृतपणे माफी मागत नाही. या भाजप पक्षाचे अध्यक्ष अमित शहा जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. काही जरी झालं तरी अमित शहानं या शिवप्रेमी जनतेची माफी मागणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा तमाम शिवभक्तांचा अपमान आहे. नरेंद्र मोदी स्वतःला सजण्या सवरण्यासाठी या देशाचा पैसा आजपर्यंत घालवत आलेला आहे. स्वतःची बरोबरी युगपुरुषाशी करणं हे अत्यंत नालायक आणि नीच प्रवृत्तीचं हे कृत्य आहे. हे RSS मध्ये हे कृत्य असणार आहे. छत्रपती शिवरायांची बरोबरी करण्या इतपत नरेंद्र मोदीने आजपर्यंत कुठलंही कार्य किंवा योगदान या देशासाठी किंवा कुठल्या राज्यासाठी दिलेलं नाही. त्यामुळं नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करणं अत्यंत निंदनीय आहे. नरेंद्र मोदीने जर बरोबरी जरी करायची असेल तर त्यांच्या पक्षातील कुठल्याही एका नेत्याची सुद्धा बरोबरी होऊ शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करणं हे ह्या देशाचे पंतप्रधान असल्यामुळं आम्ही जरी मान राखत असलो तरी आम्हाला आज नरेंद्र मोदी सारखा घाणेरडा माणूस जे छत्रपती शिवरायांची बरोबरी करतो हा देशाचा पंतप्रधान आहे ह्याची आम्हाला आज लाज वाटत आहे. आज आम्ही जरी पुस्तक माघारी जरी घेतलं असेल तर जोपर्यंत भाजप पक्ष छत्रपती शिवरायांची माफी मागत नाही या जनतेची माफी मागत नाही तोपर्यंत हे आम्ही आंदोलन असंच पुढे चालू ठेवू. भाजप पक्षाने जे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या प्रतिकृती छापलेलं आणि डिजिटलचं आम्ही इथं लोकशाही पद्धतीने जोडे मारो आंदोलन केलं.